लावताओ गौल झाड़ा बहरल फूल निपाना ला 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 हो निरोप घेता बसंत सारी झड़ती पाना पाना याच परमान रीत जगाची सुख दुखा घड़ती सारी अरे देवा चारडावडा करून कुणाला नको बोलावूस का म्हणून आपण लोकांना त्रास द्यायचा बरं वाटतं का आता हे काय माहिती आहे आपण सगळे सकाळी खूप हसलो ना हे सगळं त्यामुळंच आहे आता बरं वाटतंय पण तुम्हाला चालवेल का म्हणजे तू आधार देणार मला तेही बरोबरच आहे म्हणा मुलांना काही सांगू नकोस मला त्यांना काळजी टाकायचं नाही मी होईन बरा अरे देवा मला तू काय तोंडात घातलं सोन्या अरे काय लवकर शी कच्ची भेंडी चावतो मुलगा काय मीना जा बघू याला झोपव जा जा अग ऐकलं माझ्या पाठीला जरा पॉलिश करून दे ग मी काय म्हणतो आपण जी धावपळ करतो आपल्याला झेपते असे वाटतं का तुला तुम्ही नका आता धावपळ करू इतकी वर्ष कष्ट काढले तेव्हा पुरे जास्त आरामामुळे तुझे मुलगे आळशी बनलेले आहेत एखाद्यालाही जमिनीविषयी काळजी नाहीये त्यांना पण मुलं झालीत आता हळूहळू कळेल त्यांना जबाबदारी कर्माची जबाबदारी सकाळी काय झालं विसरलीस का एकाला एक काम सांगितलं की लगेच दुसऱ्याला सांगून मोकळा होतो कर्माची जबाबदारी अहो पण तुम्ही तरी तुमच्या सारखेच कष्ट तेही करतील असं का समजतं केले असते कष्ट केले असते त्यांना जमीन घ्यावी लागली असती कष्ट पण केले असते तू मला सांग इथल्या इथे आपले स्वतःची तीन घर आहेत ना हे घर किती स्वच्छ आणि टापटीप ठेवलं आपण बाकी घरांच्या बाबतीत असं म्हणू शकतेस का इकडे तिकडे जळमट आणि भिंती काया कुठं आई ग मी मरुथप्पाला खडसावलं की बाबा रे घर स्वच्छ ठेव रे ते घर तो स्वतःच समजलं असता तर केले असते कष्ट त्याने आता काय करायचं तुमच्या मेहनतीचा गुण त्यांच्यात नाही आला आयुष्यभर कष्ट केले तुम्ही आपण तिघांनी उद्याच बोलवून घेऊ आपण सांगून टाकू त्यांना शेताची काळजी आता त्यांच्यावर फायद्याशिवाय ते मेहनत नाही करणार वाटणीची वेळ आली वाटते मला अहो पण घाई कसली आहे तुम्हाला वेळ आल्यावर बघू वाटणीच वेळ आल्यावर मी मरायला टिकेपर्यंत आपण वाटणी नाही करायची का अगं हे बघ जे काही आपलं आहे ते तिघांचंच आहे ना मग त्यांचं त्यांना देऊन टाकू आपल्या जिवंतपणीत माझं म्हणणं एवढंच की तुम्हाला मेहनत करावी लागता का म्हणे नाही का लागणार मग करून टाका वाटणी माझ्यासाठी तुझी इच्छा म्हणजे हुकूमच आहे हे बरं आहे सगळं स्वतःच ठरवायचं आणि म्हणे माझा हुकूम तुझं बोलणं म्हणजे एखाद्या महाराणी सारखे असतं माझ्यासाठी नाही पण थोडी घाईच होती असं वाटतंय बाई मग जे काय मिळणार ते तुझ्या मुलांनाच जा बघू झोप शांतपणे जा बर का मी ठरवले माझ्या संपत्तीची वाटणी करायची काय पण आबा काय माहितीये बाबा जे तुमचं आहे ते आम्ही तुम्हाला द्यायचं ठरवलंय आता आम्हा दोघांचा काय भरोसा आम्ही दोघं तर पिकली पानं हो तुम्हाला त्या शेतांमध्ये कष्ट करायची गरज नाही तुम्ही घरी आराम करा ना त्यासाठी वाटणी करायची गरज नाही ठीक आहे छान आहे पण काय बाबा तुमची पण लग्न झाली स्वतःचे संसार आहेत मुलं बळ आहेत तुम्हाला त्यांच्या भविष्याचा पण तुम्ही आतापासून विचार करायला हवा तू पण ऐकतोस ना रे आबा असं कर एखाद्या मध्यस्थाला बोलाव आबा मध्यस्थाची काय गरज आहे तुम्हीच बोला ना तुम्ही म्हणाल तेच आम्हाला मान्य आहे अरे काय म्हणण्यासारखं बनवतोस तू वाटणी करायची म्हणजे मध्यस्था हवाच आबा मी जाऊन सेतू मामांना बोलवू का की जाऊन आपल्या मावशीच्या यजमानांना मध्यस्थ म्हणून बोलवून आणू तू जरा घबरा रे तिकडे आबा असताना दुसऱ्याची गरजच काय तू घबरा रे जरा थांबा रे जरा याचं म्हणणं तसं बरोबर आहे सेतू मामाच योग्य आहे चार गाव फिरलेला आहे तो त्याचाच सल्ला योग्य होईल जा बोलावून घे त्याला हे सगळं तुझ्यामुळे कळलं भवानी काय ते तू सारखं म्हणायचीस घर आवडत नाही म्हणून तुला त्याने ऐकलं असेल तुझं बोलणं म्हणूनच करत असतील वाटणी तुम्ही वाटणी थांबवायला हवी होती खरं म्हणजे मग काय झालं असतं तुझ्या बापाने त्याबद्दल अख्खं गाव दिलं असतं का आपल्याला तुम्हाला माझा बाप कळल्याशिवाय चैनच पडत नाही का हो थोबाड बंद कर बघू फुकट माझ्या झोपेचं खोबरं करू नकोस माझं ऐका आपल्याला घर ते हवंय उत्तरेकडचं नाहीतर तुम्हाला सुखानं जगू देणार नाही उगाच माझं डोकं फिरू नकोस
हे काय, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, बापरे चार जणी गाबण पण आहेत. या व्हीआयची शक्यता पण आहे उद्यापर्यंत, म्हणजे मला जमिनी बरोबर यांची पण वाटणी करावी लागणार की काय. अरे वा 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 वा, काय पण बघतो, तुझीच वाट बघतात सगळे. तुझ्या गाई बरेच धष्टपुष्ट दिसत आहेत. मी खात्रीनं सांगतो, त्या भरपूर दूध देत असतील. त्या दुधाचा पैसा इतका होत असेल की अरे, तुझी पापी नजर नको टाकूस त्यांच्यावर. देतात ते पण दूध द्यायचं. चल बघू, चला तिघांना तीन समान वाटे. तिघांना तीन चिठ्ठ्या. चिठ्ठीत मिळेल ते त्याचं. बघूया कुणाला काय मिळतंय. उचल बघू पहिली चिठ्ठी. परकारे मित्राचे तू यांच्या बालपणीच्या आठवण ऐके. चिकनच्या तुकड्यांसाठी भांडायचे तेव्हाची. पाहिली का चिठ्ठी आपापली? कुठेतरी फेकून देऊ नका चिठ्या. तुम्ही सगळ्या त्याला दाखवा आपल्या बायकांना. आता रात्री घरात नाही घेणार तुम्हाला त्या. चिठ्ठ्यांमध्ये जे लिहिलंय ते सगळं तुमचं स्वतःच काय आहे. घरांची वाटणी चिठ्ठ्यामध्ये नाही. मी ती दिशांप्रमाणे करायची ठरवली. बरं, या सगळे इकडे बसा बघू. उत्तरेकडचं घर मोठा या मानाने मोठ्याला म्हणजे किडनप्पूला दिलं जात आहे. घे किडनप्पू. पूर्व दिशेकडील घर दुसरा या मानाने इट्टप्पूला दिलं जात आहे. आणि राहिलेलं दक्षिणेकडील मरुथप्पूला. घे रे बाबा, ही वाटणी करणं म्हणजे नाकात दम येतो बुवा. वहिनी, मला आणखीन एक ग्लास भर कॉफी मिळेल का बाई? तुम्ही दोघे सुटला जाता. जागा आण लवकर. ठीक आहे. माझ्या मित्रा सेतू, अजून एक काम बाकी आहे तुला करायचं. थांब जरा, मी आलो. ये वनिता. वनिता, तुझी ताई कुठे आहे का? ताईला जमलं नाही यायला. ती म्हणाली तूच जाऊन ये. असं असं. तुम्ही सगळे बघताय काय? मला माहिती आहे की मुलींचे लग्न करून त्यांना सासरी पाठवलं की त्यांचा इकडचा हक्क संपतो. वनिता, पण मी हट्ट झरला की वाटणी मुलींसमोर व्हायला हवी. माझं आजचं इकडचं काम जवळजवळ संपलेलंच आहे. एकदा का तुझे वडील बाहेर आले की मी तुमच्या सगळ्यांची राजा घेईन. आबा वनिता. सेतू मामाने मला मुद्दाम बोलावलं होत. हा बाळा, असं का म्हणतेस? आम्हाला भेटायला म्हणून नसते आलीस का तू? हा बस 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 बस. सेतू साहेब, या कशी जेवढी चांदीची नाणी आहेत या थाळ्यात होत बघू. अरे होत ना, या सगळ्या नाण्यांवर विक्टोरिया महाराणीचा चेहरा कोरलेला आहे. ही सगळी नाणी मी त्या दिवसांमध्ये विकत घेतली होती चांदीच्या भावात. आणि आज एकाची किंमत असेल 100 रुपये सहज. तुमच्यापैकी प्रत्येकाला मिळतात 50 नाणी प्रत्येकी. समजला तुम्ही ती घेई? मूर्ख म्हातारा असं का करतोय? घराची आणि जमीन झुमल्याची वाटणी केली तीच खूप होती. अरे अरे बाबा, सगळंच्या सगळं त्यांना का देऊन टाकतोय? अशानं तुझ्याजवळ काय राहणार? माझ्या वडिलांसारखा न्यायाने वाटणी करणारा दुसरा असणं शक्यच नाही. म्हातारा बरंच चिकुमारवाडी आहे. ह्याने जमवलेली संपत्ती संपली नसेल, अजून बरीच बाकी असणार आहे. माझ्याजवळ जेवढं होतं सगळं देऊन टाकलेलं मी माझ्या मुलांना. आतापर्यंत काय होतं, हे सगळे माझ्यावर अवलंबून होते. तिथून पुढे आपण दोघं या सगळ्यांवर अवलंबून. हे काय हो बाबा, तुम्हाला सगळेच सगळे देऊन टाकायची काय गरज होती? हा तू गप्प का दादा, काहीतरी बोल. आबा जे म्हणतील तसं. तुझं काय म्हणणं आहे रे? याचं म्हणणं बरोबर आहे, आबा म्हणतील तसंच होईल. हे सगळं करून झालं, संपलं का वनिता? आता यात बदल होणं शक्य नाही. नाही आबा, कमीत कमी हे घर तरी तुमच्या नावावर ठेवा. ताईची पण अशीच इच्छा आहे गाई. हे जबाबदारी तर मुक्त होण्यासाठीच तर केलंय. हे घर आम्ही ठेवलं तर साफसफाई आली, रंगरंगोटी आली. तू तुझ्या म्हाताऱ्या बापाला काय पुन्हा कष्ट करायला लावणार आहेस? वनिता, आम्ही म्हातारपणा दोघांनी ठरवलंय की पाळीपाळीने मुलांकडे राहायचं, आरामात जगायचं. कस वाटत आबा? पण सगळं तू आणि काय बघतेस म्हातारे? या महिन्यात आपण थोरल्याच्या घरी राहणार आहोत. जा जाऊन आपलं सामान आण. तुझ्या दात घासायच्या काड्या, तुझी खायची पानं सुपारी ते काही चाव, पण माझं धोतर चावू नकोस. काय रे पुरा आबा? पण मुलानो, आता माझ्या बायकोचं आयुष्य तुमच्यावर अवलंबून आहे. आम्हाला लागून लागून असं काय लागतं बाळानो? पोटाला थोडीशी पेज, अंगावर घालायला कपडे आणि केसांना थोडस तेल, बस एवढं. हे काय बोलताय तुम्ही आबा? अचानक लाजवताय का तुम्ही आम्हाला? हे भवानी, आईला सामान बांधायला मदत कर. अहो ऐकलं का? काय चाललंय हे? जरा हिला घ्या बघू. माझ्या मुलीची वेणी घालायची अजून. तुम्ही असे गपचूप उभे का आहात? जा जाऊन तुमच्या आईला उठवा, 6 वाजून गेलेत बाहेर. अगं ती थकली असतील दोघं, बिचारी दोघं झोपली असतील, झोपू दे ना त्याला. हो तर काल रात्रीपर्यंत घरातलं काम मी नव्हते करत, तुमची आई करत होत्या ना, म्हणून दमून झोपल्या. अरे बाप रे बाप, ही बाई म्हणजे डोक्याला ताप आहे नुसती.
घरात थेंबर पण तेल नाहीये, जा जाऊन तेल आणा लवकर. हो आणतो. फक्त 10 दिवस बाकी आहेत, मी येऊन घेऊन जाईन त्यांना. बस थोडीशी कळ काढ, तिकडे मीनाक्षी वाट बघते की मी केव्हा त्यांना आणतोय. वहिनीने म्हणावं जास्त तणतण नकोस. आता मीनाक्षीने थोडी चिकन करी करून पाठवली, आभाना आवडते फार, दे त्यांना. नक्की दे त्यांना. आतापर्यंत मीनाक्षीने केर लादी करून घर चकाचक केलं असेल आणि जेवण बनवून आपली वाटच बघत असेल. आई ही घे तुझी खायची पानं आणि सुपारी. इतकी किती आणलीस रे? मला माहिती आहे तुला याच्याशिवाय चैन पडतच नाही कधी. काय हो ना, म्हणून तुझ्यासाठी पूर्ण आठवड्याचीच एकदम विकत आणली आहेत, म्हणजे तुला तंगड तोड करून पुन्हा पुन्हा त्या दुकानात जायला नको ना. अरे वा, हा कसला सुगंध आहे बर. काय बरं खाताय तुम्ही सगळे? आता तू एवढा मोठा झालायस का की स्वतः जेवायला लागलात? आणि काय गे ताई, आजोबाला नाही देणार थोडीशी पेज? नाही, मी नाही देणार तुम्हाला. काय ए पोरा, बघ तुझ्या मुलीला मला पेज नाही देणार म्हणते. आबांना अजून वाढलं नाहीस का तू? पुरे झालं, आपले 30 दिवस कधीच पुरे झालेत. आपण वर आणखीन 10 दिवस त्यांना खाऊ घातलं ते कुठेच गेलं. आणि वर मलाच जाब विचारते, जणू काही माझीच चुके. इथे कोण दिवस मोजायला बसलाय मला सांगते का? पण आपण शेका घेतला त्याला पोसायचा. तुम्ही तुमच्या भावना सांगू शकता त्यांना लवकर न्या म्हणून? तुम्ही गपावस आहोत, तुम्हाला काय कळते? छोट्याच्या बोटारमुळं या पेजेची बनेल गोड खीर, तुझ्या आजोबांना लागेल ती खूप खूप गोड गोड. खूप गोड आहे. अगं अगं काय पण बाई, हा थेडा त्या पेजेच्या मागे दुष्काळातून आल्यासारखा पडलाय. नको जाऊस तिकडे, नाहीतर तो तुझी पोट खाऊन टाकेल. बोटानी बनली आहे पेजेची खीर. खीर आहे खूप गोड गोड खूप गोड. काय ग आजोबा, तुम्ही कुठे चाललात? आओ तुम्ही दोघं बाहेर का? दरवाजा बंद आहे का? कुठे गेला तुमचा छोटा मुलगा? काय माहित कुठे गेलाय, आम्ही केव्हापासून त्याचीच वाट बघतोय रे. आबा कुठे जवळच गेले असतील ते, येतील ते आता. चल रे. हो आलो. ऊन लागतंय नाही? हो फारच लागतंय. ए आपल्याला त्यांच्या घरी नेऊ शकले असते. हो नेऊ शकले असते. बोलवलं का नाही त्यांनी आपल्याला? आता हे विचारशील, हे आपलीच मुलं आहेत का? आपण यांचे आई वडील आहोत का? ते सगळं विसर. आता ऊन लागतंय ना, एक कपडा घाल डोक्यावर, मी कसा घातला बघ. मी काय म्हणते, याने माझ्या केसातली घाण साफ होईल का? हो हे नको वापरूस, आपण एक कपभर तेल लावूया, मग चांगला साबण लावूया, घासून घासून धुवूया, मग केस स्वच्छ पुसूया, मग तारुण्यात होते ना तसे होतील तुझे केस. अग आय आपल्या मुलांचं वाईट नको मागूस बरं का, आईचा शाप लागत असतो ना. चूक कुणाचीच नाही, आपल्या नशिबच वाईट. रडू नकोस डोळे पुसत, हळूहळू याची पण सवय होईल आपल्याला. मला नाही जमणार, हे केसात घालाल तुम्ही माझ्या? काय करताय तुम्ही? काय तुम्ही मला का नाही सांगितलं?
माझ्या भावांना जाप विचारणार आहे या सर्वांचा. तिच्या बायकोला म्हणावं ते आपले नसून जर तिचे आई वडील असते तर पेजेच्या जागी तिने त्यांना पण पाणी दिलं असतं का? वाटेल ते बोल नकोस, आम्ही त्यांना उपाशी मारतोय वाटेल ते बडबडते असती. आमच्याकडची पाळी संपल्यानंतर कोणी पुढे येत नाही, विचार तुझ्या भावाला इटप्पूला जा. हे तुझं घर, ती तुझ्या नावावरची शेती, हे माझ्या आबांच्या घामाची कमाई आहे. तुझी बायको पुरं खातात ते त्यांच्याच कमाईच आहे ना. अगं ऐकून घे, सुपारी खाणं आरोग्यासाठी हानिकारक असतं, त्यामुळेच मी पैसे नाही देत त्यांना. अरे आपल्या जन्मदात्याने उपाशी म्हणून स्वतः मौज मजा मारायची, तुला हे जमत तरी कसं म्हणते मी. ए तू मेहनत तरी कधी केलीस का? हा तुला मेहनत माहित आहे का? साधे पैसे तरी नीट मोजता येतात का? हा का उगीच आरडाओरडा करतेस? ते फक्त तुझेच नाही, आमचे पण आई वडीलच आहे म्हटलं. आयुष्यभर मेहनत करून स्वतःच सगळं काही देऊन आज तुम्हाला सुखात ठेवलं, त्यांना चार घास जेवायला देऊ नयेस तू? ऐकलं का? आपण खरं म्हणजे वलताच्या सासू जाऊन पाहायला हवं. आपल्या सासू सासऱ्याने इथे झोपडी ठेवलंय म्हणे, आणि इथे येऊन गळा काढून आम्हाला शहाणपण शिकवते मोठी. ऐक काय माहित, तू केव्हापासून नीट जेवलीही नशील आणि झोपली तर नशीलच. काय आम्ही सगळे तुमच्या आजूबाजूला असून काय उपयोग, तुम्हाला बेवशासारखं जगावं लागतंय. तुम्हाला इथे राहायची काही गरज नाही, तुम्ही माझ्याकडे येऊन राहा दोघ. कसं शक्य आहे पोरी, मुलीच्या घरी कधी कोणी येऊन राहत का? पण तुम्ही आधी येऊन राहत होता. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती पोरी, आज आमची अवस्था ही अशी आहे. झाकली बोट 1.25 लाखाची, आम्ही जर तुझ्याकडे आलो तर पितळ उघड पडेल पोरी. जरा दिवे बंद कर ग. करीन करीन. जणू काही दिव्यांमधल्या तेलाचा खर्च यांनाच करावा लागतो. परमेश्वरा, यांना सांभाळता सांभाळता नाके नऊ येत रे. एक चित्ताने अभ्यास सुद्धा करता येत नाही माझ्या मुलांना. वाचव रे देवा. काय ग, भूक लागलीये, उजेड येतोय. ते सुनेचे मुक्ता फळ ऐकून बेचैन झालीस. मला बनिताची आठवण येते हो. का ग? आपण कुठेतरी जाऊया का आपले? काय हो, उत्तर नाही का द्यायचं? अगं तसं नाही, आपली बिचारी लेक याजच आली होती. अगं आपण आत्ता जर निघून गेलो ना, त्या बिचारीला दोष देतील हे लोक. कच्चा आवळून घे डोळे आणि पडून राहा, झोपेल सहज. मग बघू हा जायचं. सुगंध येते म्हटलं, बस मधून उतरली. तू नक्की बघितलीस का? हो, जरा सांभाळून ती गजर आणि भांडखोरी बरं का. मी बघेन बघेन, इथे त्यांना मी पण घाबरत नाही म्हटलं. यांना सगळ्यांना वाटत तरी काय म्हणते, यांच्या आई वडिलांना आम्ही जणू उपाशीच मारतो. दीदी काय होणार, बाऊली मोठी तिची सावली. तुमची थोडीले सुगंध येते म्हटलं, आता तिच्या समोर काय रडगाणं गायचं असेल ना तर खुशाल गा. हा कसं काय म्हटलं, कशी आहेत राजा राणी? सर्व ठीक आहे ना? मी का आले माहितीये, फक्त भेटायला. मी आज आले माझ्या म्हाताऱ्या आई बापांना भेटायला आणि त्यांच्याशी चार शब्द बोलायला. कुणीतरी म्हणे इथे कुणासमोर रडगाणं गायची बंदी केलेली आहे, बाकी सर्व गेले कुठे? अहो तुम्ही बघत काय बसलात, खाऊन टाका ना पटकन. काय चाललंय तुझं, पोरकटपणा गेला मी अजून. लहानपणी ना आम्ही भाऊंना समोरच्या शेंगदाणा ठेवायचो आणि खाण्याचा खेळ खेळायचो. तुझे मुलगा एक नंबरच्या रडी, सगळे शेंगदाणे खाऊन टाकते खासदार. तू कधी काय कमी होती, तवा डोक्यात घालून त्याचं डोकं फडलं होतं साधे शेंगदाण्यासाठी. तू मलाच मारायची, मला मारल्यावर मी देवाची प्रार्थना करायची, देवा भरपूर पाऊस पडू दे रात्री, आज तुडुंब पाऊस पडू दे आणि कडाकडा वीज पण संपू दे. म्हणजे त्याचा अर्थ तू आईवर वीज पडू दे असं पण मागितलं असेल देवाला.
हो पण माझं म्हणणं कधीच ऐकलं नाही देवाने. मला पाहिजे तिथे एकदा पण वीज नाही पडली. त्याबद्दल शेजारच्या चिंचेवर पडली. पण कोणचं मला तर बाई वाटलं होतं की तुम्ही दोघं खूप त्रासात तर नाही ना. पण आता तुम्हा दोघांना पाहून वाटतं की एकदम सुखात आहात तुम्ही. एकदम सुखात बरं वाटलं बाई. बरं पोरी जाताना सांभाळून जा बरं आणि मुलांची नीट काळजी घे. हे काय तुम्ही दोघं मला बस स्टँड वर सोडायला नाही येणार? मी मुलगी म्हणून कमी महत्वाची का? ते काही नाही. उठ आधी. चला ना बा, कुणाला घाबरता तुम्ही? मी आहे ना. चला चला गाळू. अगं बघिला, आपण चालायच्या आधी बहुतेकीला बोलायला शिकवलंय. म्हणूनच तर सासू जवळ चांगल्या तऱ्हेनं दिवस काढतीये सुमती. ए सुमती, आई बाबांची ही काय दशा झाली आज? मला बघवत नाही सगळं. सगळ्यांना सगळंच देऊन टाकायची. कुठली दुर्बुद्धी झाली तुम्हाला? आता कधीच आनंदाने नाही राहणार आपण. वनिताने सांगितले सगळं. तुम्ही एवढे हाल का काढता अभ? आमच्याकडे येऊन राहा ना. इथून पुढे तुम्हाला आमच्या इकडच्या एकाही घरामध्ये राहायची गरज नाही. भाड्याने घर घेऊ आम्ही दोघी. माझे भाऊ काहीही बोलू दे. पौर्णिमेच्या दिवशी आम्ही दोघी येऊन यायला. तोपर्यंत सहन करा. हा बा, हे पैसे घ्या आणि कृपया नाही म्हणू नका. मला आणखीन काय बोलावं कळत नाही. आबा पोरगी रडली मग बिचारी. संसार सुखाचा चालू पोरी तुझा. अग पण आपल्याला न्यायला कधी येते सांगितलं तिला? पौर्णिमेला. पौर्णिमेचा दिवस यायला अजून 10 दिवस आहेत ना. अग पोरी, आम्ही जाऊ दूर तोवर. पण पोरीने दिलेले पैसे प्रेमाची स्मृती म्हणून आपण जवळ ठेवूया. पोरींचा दोघींचा हिरमोड होईल मग. भवानी, आई बाबा दिसले नाहीत बऱ्याच वेळापासून. आजी मग अशी एका कोपऱ्यात बसून रडत होती. म्हणत होती की तिच्या डोळ्यात कचरा गेला म्हणून. बस आहो, जाऊन जाऊन जातील कुठे. कुठल्या तरी आपल्या एका घरात असतील, येतील. त्यांना कुठे हवं तिकडे जाऊ दे. वेळेवर येऊन जेवू दे म्हणजे झालं. त्याची काळजी नको. जेवायच्या वेळा ती चुकवत नाहीत म्हटलंय. भवानी, सासूबाईंना बोलवशील का? आमचं ठरलं होतं की आज दोघींनी बाजारात जायचं. त्यासाठी त्यांच्याकडे पैसे आहेत का की त्यांचा सगळा खर्च तुम्हीच करणार आहात? म्हणजे बाजारात जायचं बाजारात. पण आहे कुठे ती? मागीलदारी आहे. एक आठवडा झाला बाई मी पाहिलं नाही त्यांना चौकशा कशाला. जा बघू. काय मावशी, माझ्या घराचा रस्ता विसरलीस काय? तसं नाही रे, तुझ्या वडिलांनी थोडे पैसे मागितले होते. मला त्यांना द्यायचे होते. आहेत कुठे? माझ्याजवळ दे, मी देईन आबाना. म्हणजे ते तुझ्याकडे आहेत तर राहायला? आत्ता नाही आहेत, पण एक 5-1 दिवसांनी येतील इकडे. मी देईन त्यांना. पण आहेत कुठे ती दोघं? त्यांना बघून 15 दिवस झालेत. असतील कुठल्या तरी एका भावाच्या घरी. बरं का हो अण्णा, ऐकलं का काही? काय गायब आहेत आपली दोन्ही म्हातारी. कधीपासून गायब झालेत? झाले असतील 7 दिवस. मी पोरांकडे जाऊन विचारपूस केली. येतील माझ्याकडे असं सगळेच सांगतात. एकाला सुद्धा नक्की माहिती नाही. बिचाऱ्यांचं काय झालं असेल काळजी वाटते. ऐका 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 ऐका. काय रे, काय झालं तुला? तिथे दोन काय सांगतोय? डोकं फिरलंय काय? काय सांगतोय काय? हा आपण वापरत नाही ना त्या गावच्या विहिरीत म्हातारांची 2 प्रेत तरंगत आहे. ओ काय, तुम्ही काय तोंडाला येईल ते काय वाटते? घेणारे मला तर कोणीच दिसत नाही. दादा बघ रे तिकडे, ते तुला आई अबा वाटतात काय? अरे बघ रे, ते वासरू वाटतं रे. बरोबर वासरूच आहे रे. बरोबर वासरू आहे ते. वासरू एक मिनिट कोणाकडे होती ती दोघा? त्याला विचारा ना. अरे गप्पावा, तुम्ही समजता असं काहीच घडलेलं नसेल. नाही नाही, ही नाही वीर. मला वाटतं ती तिकडची दुसरी पडी घेर आहे ना. 2 दिवसापासून प्रेत तरंगता तिकडे. चिन्ह विचिन्न झाली. ते होते आमच्याकडे, पण केव्हाच गेले ते आमच्याकडनं. निघून गेले. या गोष्टीला झाले किती दिवस? 4 दिवस झाले हो. त्यांनी रात्री चिमणी बंद करायला सांगितली आणि सकाळी उठून बघतो तर काय? मी त्यांना सोमवारी बघितलं.
मला म्हणाले आम्ही दोघं बाजारात जातो म्हणून. सोमवारचा दिवस बाजार उघडा. माझे आई बाबा गेले कुठे सोडून आम्हाला. मी त्यांना 2 आठवड्यापूर्वीच न्यायला हवं होतं. पौर्णिमेच्या दिवशी मी त्यांना जाणार होते घेऊन. मला काय माहिती त्यांना बहुतेक आपण येऊ तिथपर्यंत थांबायचंच नव्हतं गे ताई. अरे म्हणजे तेव्हा अरे तुम्ही सगळ्यांनी मिळून जेवू घेतलं माझ्या आई बाबांचा. अरे रे रे काय बडबडताय तुम्ही हे सगळे. हा मला वाटतं त्यांना काही झालं नसेल. ती मजेत असतील लोक कुठेतरी. ते तुम्हा सगळ्यांच्या वागण्यामुळे तुमच्या रागावले असतील. येतील परत बिचारे त्यांचा राग शांत झाल्यावर. असतील बरे ते. असतील बरे ते. दादा चला काम करा आपली. चला जा जा. आपण 4 वर्ष त्यांची वाट बघितली आता पण ते दोघं काही परत नाही आलेत. आपण करावं तरी काय आता. तू त्यांना घरात नाकलून लावलंस आणि 4 वर्ष त्यांचा शोध घेतल्याचं आजपर्यंत नाटक केलंस. आता सासूपर्यंत जाऊ कशाला आणतोस. यामुळेच मला नको होतं. सगळेजण एकत्र आलं हेच व्हायचं. बघा ना मामा कसे भांडतात ते. काय रे का नको भांडू आम्ही. वनिता म्हणते त्या खोट्याचं काय. आपण आपापसात भांडण्यात काय अर्थ आहे. आबा आणि आई नाहीसे होऊन 4 वर्ष झालेत. कुठे आहेत कुणास ठाऊक. काय खात पित असतील. कुठे झोपत असतील कुणास ठाऊक. सेतू मामा तुम्ही बोला ना काहीतरी. अरे तुम्ही बोलवलं मी आलो. काय बोलू आता सांगा. 4 वर्षांमध्ये त्यांना किती किती शोधलं पण त्यांचा काहीच पत्ता नाही. ते बिचारे जिवंत असतील असं नाही वाटत मला आता. सुगंधा बोल काहीतरी. आपण जिवंतपणी त्यांची खूप काळजी घेतली. आपण त्यांची सगळी श्राद्ध कार्य करायला हवीत. सगळ्यांनी एकत्र येऊन लागेल तितका खर्च करू. आता तुम्हीच सांगा मामा आम्हाला. श्राद्ध कार्य म्हणजे ती दोघं मेली तशी समजून. तुम्हाला मी वाटणी करून दिली त्या पापात ना उतराही अजून झालो नाहीये. आता आणखी नवीन पाप करायला सांगताय. मला नरकात सुद्धा जागा नाही मिळणार. तुम्ही तुम्हा सगळ्यांना योग्य वाटेल ते करा. मला कृपा करून ह्या तोडू नका. पण मामा बाबा. काय रे सेतू राम म्हणणारे तू. मला जेवून 4 दिवस झाले. 80 एकर जमिनीचा मालक हे इकडे बसून तू काय करतोयस. देवा 4 वर्ष आम्ही किती शोधलं माहितीये तुम्हा दोघांना. तू कुठे निघून गेला होतास न सांगता. बाबा रे उपाशी आहे 4 दिवसांचा. पुण्य कसा भला होईल तुझं. अरे मी कोण रे पुण्य करणारा. तुझ्यात पैशांची जमिनीची घरदाराची सर्व संपत्तीची वाटणी करून तुझ्यावर आधी वेळ आणण्याचा कुकर्म केलाय मी माझ्या याच हातांनी. हे बघ मला बघ रामस्वामी मी तुझा मित्र. तुझ्या मोठ्या मुलाला किडनॅप मुला एकदा गायीने शिंग मारले होते म्हणून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तो. आठवत नाही का तुला. तुझ्या जीवामाचा मित्र ना रे मी माझ्या मित्रा. तू अजून ओळखलं नाहीस मला. आयुष्यभराची पुंजी तुझी सर्वची सर्व नाणी तू देऊन टाकलीस त्या नालायक पोरांना. मित्रा
आयुष्यभर कष्ट करून मिळवलेला आपला सर्वस्व देऊन टाकलास आपल्या पोरांना. अरे माझी परीक्षा घेऊ नको, बोल रे काहीतरी, बोल रे काहीतरी माझ्याची. माझ्या मित्रा कशा पायी ओरडताय या आजूबाजूनी? काय हो ऐकू येत नाही. हो आजी, हे कोणीतरी काहीतरी विचारतय बघा. मुलगे तीन, दोन मुली, बारा नातवंड पण आहेत. तुम्ही सर्व संपत्ती सोडून कुठे येऊन राहिला? मी जबाबदार आहे तुमच्या या दशेला. चला आपण घरी जाऊया बघूत. मुलांकडे नको जाऊ हवं असल्यास. तुमच्या मुलींना तुमची खूप आठवण येते. आणि जर कुणीच नको त्यांच्यापैकी तर माझ्याकडे येऊन राहा तुम्ही. चला. अरे हा माणूस का त्रास देतोय आपल्या आजूबाजूनी? या ना कुणी मुलं बिलं नाही. जा बाबा इथून. चार वर्ष झाले त्याच्याबरोबर. जा बाबा. मी फक्त चार वर्ष ओळखतोय याला. मी गेली 70 वर्ष ओळखतो. मित्र बरोबर ना माझ्या मित्रा? आठ तास का चाललाय तुझा? तूच ना तो ज्याने आपलं सर्वस्व तळ्या फुटण्यासारखं वाटून टाकलं. पण मला ओळखण्यासाठी तू नकार का म्हणून देतोस रे? अरे तुझ्या सल्ल्यानुसारच मी वाटणी केली होती ना मित्रा. काय हो आजोबा, हे काय खरं आहे का? मामा तुझीच वेळ झाली. मी शोधतोय तुम्हाला केव्हा पाहिजे. चला चला लवकर. ऐका ऐका, माझे लेकरं ठीक आहेत ना?